सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना स्पर्धेच्या माध्यमातून श्रद्धांजली देण्यात आलेली आणि त्यांच्याच नावाने ही स्पर्धा प्रथम आम्ही या स्पर्धेचं टायटल 2014 मध्ये आम्ही पाहिलं होतं जोविलीच्या माध्यमातून स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट चषक आणि दिमागदार आयोजन अनेक ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि असंच भगवं वातावरण तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतं. जाऊया मॅचच्या दिशेने. सामना सुरू होते. सलामीवीर दाखल झाले आहेत. आपण पाहतात अनिकेत आणि संदेश पाटील बॉलिंग मार्कवर. योगेश मात्रे उर्फ बुग्या मात्रेबाडा एक्सप्रेस सज्ज होते ज्याला आपण नेहमीच ठाणे संघाचं प्रतिनिधित्व करताना आपण पाहतोय. पहिला चेंडू भन्नाट वेगाने बॅक पुढे जाऊन ब्लॉक शॉट तुम्ही पाहतायत. रक्षात्मक पद्धतीने खेळले आणि या खेळपट्टीवरती आपण पाहतो भरपूर वेगवान गोलंदाजी होताना दिसलेली आहे आणि योगेश चषक प्रचंड वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करण्यासाठी तो जाणला जातो. पण साई संघाचे सलामीवीरही इथे समर्थपणे इथे तोंड देण्याचा प्रयत्न करतील. एका धावेने अकाउंट ओपन केले. अनिकेतने स्ट्राईक वरती आणलेले. संदेश पाटील एसपी स्ट्राईक वर येतो. लेफ्टी साठी कॉम्बिनेशन तुम्ही पाहताय. अनेक संघांचे असे कॉम्बिनेशन आपण पाहत असतो. त्यामुळे बऱ्याचदा फिल्डिंग करणाऱ्या संघाला तारेवरची कसरत करावी लागते. विशेष करून गोलंदाजालाही दिशा आणि टप्प्यामध्ये बदल करावा लागतो. भारतासाठी सौरव गांगुली सचिन तेंडुलकर यांनी सलामीला येऊन दोघांनी 6,709 धावा एकत्रित केलेले आहेत. त्यानंतर आपण वीरेंद्र सेवा गौतम गंभीरला पाहिलं. शिखर धवन रोहित शर्मालाही पाहिलं. हो यावेळेस मात्र पाचची आय थिंक हलकीची होती कडा आणि एसट्यांच्या मागे एसटी रक्षक आपण पाहिला. तर एसटी रक्षक राजेश किपिंग करत असताना अगदी जमिनीच्या समांतर झेल होता. कठीण होता. भरपूर वेग होता आणि इथे अझेल ड्रॉप झालाय. संदेश सुरक्षित. मिळालेल्या जीवनदानाचा फायदा घेईल का बघूया. येणारी वेळ ठरवेल. योगेश ओर द विकेट. हो यावेळेस मिड ऑफला देखील संधी होती. झेल ड्रॉप झालाय. यावेळेस पुन्हा एकदा योगेशला सपोर्ट मिळत नाही. खरं तर ज्या पद्धतीचं सहकार्य क्षेत्रक्षकांकडून अपेक्षित असतं ते मिळणं गरजेचं असतं. कारण क्षेत्रक्षाची साथ जर मिळाली नाही तर गोलंदाजाचं मानसिक खच्चीकरण होतं आणि कुठेतरी आत्मविश्वास गोलंदाज गमावत असतो. दोन झेल ड्रॉप झाल्यात. यावेळेस जीवनदान संदेशला मिळालेले आहेत. दोन नावसंख्या दाबल करती. दोन स्ट्राईकला अनिकेत. चेंडू फार वेगाने आणि एसट्यांना या ठिकाणी ब्रश होऊन हा चेंडू गेलाय. आय थिंक LBW चा अपील पंचांनी स्वीकारले आणि अशा प्रकारे अनिकेत या भन्नाट येणाऱ्या वेगाने वेगवान येणाऱ्या चेंडूने मात्र इथे तो बाद होतोय आणि अशा प्रकारे पहिल्या विकेटचं पतन होतं मैदानावरती. आपण पाहत आहेत रणजित एंटरप्राइजेस साई या संघाच्या. तू जानू वानू जो कहता है बीवी तेरी हूं लगता है सामे. पहिला धक्का लागतोय साई संघाला. अनिकेत बाद होत आहेत तर नवीन फलंदाज राकेश मोकलेत असताना तिसऱ्या क्रमांकावरती. फार महत्वाचा क्रमांक असतो. फार मोठी जबाबदारी असते. तिसरा क्रमांक क्रिकेटमध्ये फार महत्वाचा मानला गेलेला आहे. कारण पहिला धक्का जेव्हा लवकर लागतो तेव्हा तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजाच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी येते. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर तिसऱ्या क्रमांकावरती अनेक फलंदाजांनी अक्षरशः संपूर्ण विश्व हलवून ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपण जर आधी पाहाल तर विवियन रिचर्ड्स, त्यानंतर डॉन ब्रॅडमन आणि विवियन रिचर्ड्स खरं सचिन तेंडुलकर यांचे आदर्श मानले गेले आहेत. नेहमीच सचिन यांनी त्यांना गुरु आपला मानलेलं आहे. आणि रिकी पॉन्टिंग, त्याचबरोबर तुम्ही पाहाल AB डिव्हिलियर्स, त्यानंतर जो रूट आणि केन विलियम्सन यांनी देखील तिसऱ्या क्रमांकावरती सातत्याने दर्जेदार कामगिरी केलेली आहे. बघूया आणि या मैदानावरती आपण पाहतायत राकेश मोकल तिसऱ्या क्रमांकावरती आलेले आहेत आणि दोन धावा इथे धाव फलकावरती लागलेले आहेत आणि फलंदाज अनिकेत बाद झालाय. तर चेंडू या ठिकाणी 4-2 तर राकेश सामना करण्यास सज्ज होतील. योगेश मात्रे उर्फ बुग्या
ओ यावेस हाफ ट्रैकर जबरदस्त बाउंसर फार वेगवान होता आणि इथे मात्र बॅकफुट जाण्यास भाग पाडले चेंडूने। यष्टी रक्षक राजेश किती लांब उभे यावर तुम्ही अंदाज घेऊ शकता की योगेशकडे किती गती आहे। हा डॉट चेंडू होते, चांगली गोलंदाजी, फक्त दोन धावा, एक गडी बाद केले। ओ पुन्हा एकदा आपण दिशेपासून भरकडले आवेस, लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू, व्हाईटचा इशारा येतोय, धावसंख्या धावफलकावरती तीन, दोन झेल, या षटकामध्ये ड्रॉप झाले, पण त्यानंतर योगेशने अनिकेतला बाद केलं पायचीच्या रूपाने। पुन्हा एकदा योगेश, तीन धावा धावफलकावरती एक गडी बाद, साई या संघाची स्ट्रेट ड्राइव करतायत, लॉन्ग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, तिथे फंबल झालाय आणि या दरम्यान मिळेल फक्त एकच धाव आणि एका धावेने धावसंख्या धावफलकावरती चार। पहिले षटक या ठिकाणी संपन्न होतंय आणि पहिल्या षटकाच्या अंती धावा फक्त चार आणि गडी गमावलेले, एक बाद होणारा फलंदाज अनिकेत। मैदान खरंतर एक नव्याने तयार करण्यात आले मैदान, शेलूमध्ये अनेक मैदान आहेत आणि अनेक स्पर्धा सातत्याने संपन्न होत आहेत आणि जय कोळंबा माता क्रिकेट संघ शेलू हा या विभागातला एक ताकदवर संघ म्हणून या संघाची ओळख राहिलेली आहे आणि सातत्याने एक दर्जेदार क्रिकेट या संघाने सादर केलाय, पण या स्पर्धेच्या माध्यमातून ते आयोजकाच्या भूमिकेत आहेत आणि एक चांगली स्पर्धा आपण पाहता, चार दिवसीय स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये श्रीपती बाबा उमरोली संघ फायनलमध्ये पोहोचलाय आणि कालच्या दिवसामध्ये याच उमरोली गावचा आणखीन एक संघ पोहोचलेला आहे उपांत्य फेरीमध्ये। जवळजवळ दोन पारितोषिक त्यांना लागू झालेली आहेत आणि ही कितव्या क्रमांकाची असतील, उमरोली तर 2 मध्ये पोहोचलेलं आहे, तर बघूया कशा पद्धतीने आजचा दिवस संपन्न होईल। बॉलिंग मार्गवर यावेळेस येत आहेत राजेश, हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झालाय, लेग बायचा इशारा येतो पंचांचा, नियम क्रमांक 26 नुसार चेंडू 22 लेग बायज आपण पाहतायत आणि अशा प्रकारे ही एक धाव येते। धावांची गती पाहायला मिळाली, पहिल्या षटकात फक्त 4 धाव आल्यात, कारण योगेश ज्यासाठी जाणला जातो त्याच्या लौकिकाला साजेसा खेळ त्यांनी या मैदानावरती दाखवलाय, वेगावरती स्वार होऊन गोलंदाजीही त्यांनी केली आणि त्यात त्याला सफलताही प्राप्त झाल्या। दोन झेल ड्रॉप झाले होते संदेश पाटीलचे आणि संदेश पाटील यावेळेस स्ट्राईकला येत आहेत, डावखुरी फलंदाज सामना करतील राजेश म्हात्रेचा। राजेश म्हात्रे पुन्हा एकदा, हो शॉर्ट ऑफ लेंथ होता यावेळेस स्क्वेअरच्या दिशेने आणि आज झेल टिपला गेलाय, फलंदाज बाद होतील, दोन जीवनदान मिळाली होती पण फायनली आता मात्र तिसरा आज झेल या ठिकाणी उडाला होता आणि फलंदाज संदेश पाटील बॅक टू द डगआउट। मोकल नॉन स्ट्राइक एंडला स्ट्राइक लावेस राकेश, हा चेंडू पुन्हा एकदा बीट केलाय, चांगली गोलंदाजी राजेश कडनं, या संघाचा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे, सातत्याने राजेशने इम्प्रेस केलेले स्ट्राइकला राकेश, नॉन स्ट्राइकला यावेळेस आपण पाहतायत फलंदाज प्रतीक मोकल, चार चेंडूचा सामना केला राकेश यांनी फक्त एकच धाव। हो यावेळेस चेंडू हवेत आहे, फलंदाज बाद होतील, लागतो मैदानावरती तिसरा धक्का रणजित एंटरप्राइजेस साह्य संघाला।
नवीन फलंदाज मयूर मोकल चिंता वाढत चालली आहे साई संघाची कारण पहिले षटक इकॉनॉमिकल राहिला आणि या षटकात देखील धावा येताना दिसत नाहीत फक्त एकच धाव या षटकामध्ये आतापर्यंत आलेले आहेत पण दोन फलंदाज बाद केलेले आहेत राजेश म्हात्रेने मयूर एक यंगस्टर पंचांकडनं गाठ घेत असताना फार मोठी परीक्षा असेल साईच्या फलंदाजांची कारण म्हात्रेपाडा संघ एक क्वालिटी अटॅक साठी जाणला जातो पुन्हा एकदा रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी आपण पाहतात पडल्यानंतर फार वेगाने हा चेंडू राईज झाला आणि एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय डॉट चेंडूचं पर्सेंटेज वाढत चाललेलं आहे डॉट चेंडूचा आपण विचार केला एकूण 7 चेंडू आतापर्यंत डॉट गेलेले आहेत या इनिंग मध्ये म्हणजे जवळजवळ एक षटक वाया गेले असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही राजेश यावेळेस कट करण्याचा प्रयत्न टायमिंग व्यवस्थित झालं नाही चेंडू येतो बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने आणि या दरम्यान दोन धाव येत आहेत आणि या दोन धावेने धावसंख्या जी स्थिरावली होती ती दोनने पुढे सरकते धावसंख्या धावफलकावरती 7 षटक क्रमांक दुसरा संपन्न झालाय पहिल्या षटकात 4 आल्या या षटकात 3 आल्या आणि एकूण धावांची गती आपण पाहिली तर दुसऱ्या षटकाच्या अखेरीस 3.50 पॉवर प्ले मध्ये धावा आल्या नाहीये त्यामुळे आता दबाव साई संघावरती आहे तर टॉस जिंकून म्हात्रेपाडा संघाने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यांचा हा निर्णय या मैदानावरती आतापर्यंत या दोन षटकाच्या अखेरीस अत्यंत योग्य सिद्ध झालाय नेहमीप्रमाणे राजेश आणि योगेशने इम्प्रेस केलं आपल्या बॉलिंगने आणि आता मात्र फक्त धावा धावफलकावरती आहे 7 बॉलिंग मार्गवर पुन्हा एकदा येतोय वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन योगेश क्षेत्रक्षण आता विस्फारलेलं विखुरले तुम्ही पाहाल पॉवर प्ले संपलेलं आहे एक लॉंग ऑन मिड विकेट त्यानंतर एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे त्यानंतर एक डीप पॉइंट आहे एक लॉंग ऑफ आणि इनफील्ड मध्ये शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग गलीमध्ये क्षेत्रक्षक आहे एक शॉर्ट कव्हरला क्षेत्रक्षक आहे यावेळेस कट करताय सापळा रचलाय पण त्याच्या बाजूने हा चेंडू निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर आणि हा पहिला चौकार येतोय साई या संघासाठी फलंदाज प्रतीक मोकलच्या बॅट मधून नाही पण प्रचंड ऊन कडक ऊन आपण पाहताय आणि या दरम्यान चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर प्रतीक मोगल याच्या बॅट मधून येतोय सलग दुसरा चौकार पहिल्या षटकात 4 धावा दिल्या होत्या आणि या षटकाच्या सुरुवातीलाच 8 धावा 2 चेंडूमध्ये यालाच क्रिकेट म्हणतात कुठलीही गोष्ट कधीच क्रिकेटमध्ये निश्चित नसते पहिल्या षटकात 4 धावा देणारा गोलंदाज 2 चेंडूमध्ये इथे 8 धावा खर्च करतोय आणि इथून प्रतीक मोकल मात्र चांगल्या लयमध्ये दिसत आहेत आणि प्रतीकला इथून चांगली बॅटिंग करावी लागेल संघासाठी एक मोठी टोटल उभी करू द्यावी लागेल त्यासाठी त्याला या मैदानावरती धीरोदत्तपणे थांबावं लागेल आणि समर्थपणे तोंड द्यावं लागेल म्हात्रेपाडाच्या तोफखान्याला धावसंख्या धावफलकावरती 15 धावा 2 षटकात फक्त 7 होत्या आणि 2 चेंडूत 8 आल्यात योगेश प्रतीकसाठी पुन्हा एकदा ओर्ध विकेट हो यावेळेस मात्र फिरकावलाय एक्स्ट्रा कव्हरच्या वरून वॉड शॉट आणि हा षटकार येतोय पैसे टायर मध्ये असतात आणि ट्रॉली वरून असतात या चंद्रकांत आपण
चंद्रकांत यांचा आजचा दिवस थोडासा चांगला जाऊ शकतो. 200 रुपये मिळालेले आहेत. नाश्ता पाणी आरामशीर करते. यावेळेस जेल ड्रॉप होतोय. योगेश दुर्दैवी ठरलेला आजच्या दिवसामध्ये. पहिल्या षटका देखील संदेशचे 2 झेल ड्रॉप झाले आणि आताही प्रतीकचा झेल ड्रॉप झाला. ज्या प्रतीकने 3 चेंडू मध्ये 14 धावा ठोकलेल्या आहेत, योगेशच्या अगेन्स्ट त्याचा झेल ड्रॉप झाला. एक धाव इथे आलेली आहे आणि काय आत्मविश्वास बघा, कुठल्याही प्रकारे दबाव येऊ दिला नाही. आधी अग्रक्रम पूर्णपणे करत इथे संघर्ष करताना दिसला योगेशच्या अगेन्स्ट आणि राजेशच्या अगेन्स्ट. पण योगेशच्या अगेन्स्ट यावेळेस प्रतीकने मात्र खूप चांगली बॅटिंग केली. 19 धावा 4 चेंडू मध्ये आलेले आहेत. धावसंख्या धावपळ करतो. थोडस थांबवेल. शेलूगावचे थेट सरपंच यांचे सुपुत्र, यांचे छोटे पुत्र अभय खारिक यांचं आगमन झालं आणि त्यांच्या सोबत असतील मयूर खारिक. दोघांचंही सुस्वागतम. स्ट्राईकला येतील मयूर. मयूर मोकाल बॉलिंग मार्कवर. योगेश धावसंख्या धावपळ करते. 22 आपण पाहत आहेत. षटक क्रमांक 3 सुरू आहे. 5 ओव्हरची मॅच. यावेळेस प्रचंड वेग, महाप्रचंड वेग. हा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. चांगलं कम बॅक. योगेश नक्कीच निराश असतील कारण हा पहिले षटक इकॉनॉमिकल टाकल्यानंतर दुसरं षटक आहे तशाच पद्धतीने आतळायचा मनसुबा जरूर होता पण तो उधळून लावला प्रतीक मोकलने. आणि अंतिम चेंडू बघूया. अंतिम चेंडू जाता जाता इथे चांगल्या पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न असेल पण मयूर कशा पद्धतीने फेस करेल. चेंडू देखील डॉट येतोय आणि सलग 2 चेंडू डॉट फेकलेत अंतिम. आणि अशा प्रकारे षटक 3 संपलंय. धावसंख्या धावपळकरती 22. धावांची गती जी 2 षटकाच्या अखेरीस 3.5 होती ती मात्र 7.33 अशी आपल्याला पाहायला मिळते. 22 धावा धावफलकावरती. चांगली फलंदाजी जरूर झाली पण तरीही धावांची गती कमी वाटते कारण की पहिल्या 2 षटकामध्ये धावा आल्याने. आणि त्यामुळे या षटकात आपण जर पाहिलं तर 14 धावा 15 धावा आल्यात तरीही धावांची गती आपण 7.66 पाहतोय. पण इथून 2 षटकांमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल रणजित एंटरप्राइजेस सहाय्य संघाला. नाणेफेक गमावलेली आहे त्यांनी पण इथून एक मोठं लक्ष उभं करण्याचा त्यांचाही मानस आहे. पण बघूया मात्रेपाडा संघ ज्यांचे त्यांनी 3 षटकं संपन्न केली आहेत आणि त्या 3 षटकांमध्ये 2 षटकं योगेशने हाताळली. योगेशने 4 धावा दिल्या होत्या पहिल्या षटकात, नंतर 15 दिल्यात. एकूण 2 षटकात त्याने 19 धावा खर्च केल्यात. त्याचा आपण जर पाहिलं तर इकॉनॉमिकल रेट 9.50 राहिला. एकूण गडी त्याने बाद केलेले आहेत. आपण पाहिलं तर योगेशने 1 गडी त्याने बाद केलेलं आहे. आणि 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती होत असताना पाणी खरं तर आता उन्हाचा तडाखा जाणवत जाईल तशी पाण्याची कमी देखील जाणवत जाईल कारण आपल्या शरीरात आपण 70% पाण्याचं प्रमाण असतं आणि त्याची कुठेतरी कमतरता जाणवली. घामावाटे पाणी बाहेर आलं तर थोडीशी ऊर्जा कमी होते. त्यामुळे पिण्याचं पाणी इथे 3 षटकानंतर मैदानात लगेचच पाठवलं जातं. तर बॉलिंग मार्कवर यावेळेस अल्पेश येतोय. बघूया अल्पेश अल्प प्रमाणात धावा खर्च करतोय की इथे जास्त धावा खर्च करतोय त्याच्या या षटकामध्ये आपल्याला कळेल. स्ट्राईकला प्रतीक आलाय मागच्या तर स्ट्राईकला यावेळेस येत आहेत प्रतीक. प्रतीक मोकाल अल्पेश टू प्रतीक. हो यावेळेस बॅक पुढे जाऊन कट करतायत. चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेने फार वेगाने. आउटफील्ड फास्ट आहे आणि प्रतीकच्या बॅट मधून आणखीन एक चौका. हा चेंडू आपण पाहत आहेत डॉट येतोय.
मागचा चेंडू शॉट अपलेत होता, त्यात रूम मिळाला, बॅकफुट गेले, जागा बनवली फटक्यासाठी, क्षेत्ररक्षक होते अगदी त्याच्या बाजूने, हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवला. गोलंदाज अल्पेश पुन्हा एकदा प्रतीकसाठी अर्ध विकेट, पुन्हा एकदा फुल लेंथ पडल्यानंतर टेक ऑफ घेतला चेंडूने, खूप चांगला बाउन्स या ठिकाणी पाहायला मिळतोय. सलग दोन चेंडू डॉट येत आहेत, चांगलं कम बॅक अल्पेश, चौकारा नंतरच कम बॅक. आता मात्र मिडल स्टंप वरती पिचिंग होताना दिसते अल्पेश, अर्ध विकेट. हा चेंडू व्यवसाय ऑन साइड ला आपण पूल करतायत, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि तितकाच दर्जेदार थ्रो ऑन दि स्टंप येतोय डीप मधून योगेश मात्रेचा. धाव संख्या 27 धाव फलकावरती आणि अजूनही दोन चेंडू शिल्लक आहेत. छोटो गो अल्पेश, चौकार आला तर पहिल्याच चेंडू होती, पडण्यानंतर चांगलं कम बॅक. पुढच्या तीन चेंडू मध्ये फक्त एकच धाव. मयूर स्ट्राईकला हो, मिस टायमिंग, बॅट चिकाडा लागली आहे, स्वतः जज करतायत अल्पेश आणि सहजतेने झेल डिपलाय. आणखीन एक धक्का मैदानावरती आपण पाहत आहेत रणजित एंटरप्राइजेस साई या संघाला. सत्तावीस अल्पेश, उड़ तो विकेट, बैट चेज आणि एस्टांच्या मागे हा झेल टिपला गेलाय. प्रतीक मोकल बाद होता है, साई संघा लागतो आणखीन एक धक्का. नवीन फलंदाज निखिल मोकल आणि आता शैलेश जे बॉलिंग मार्क वर आहेत. यावेळेस स्ट्रेट ड्राव आपण पाहत आहे, दोन क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर चौकार. एकतीस हो, पुन्हा एकदा जाईल हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर, झेल ड्रॉप केलाय, 200 रुपये ड्रॉप केले. रिटर्न करावे लागते चंद्रकांत, कारण झेल ड्रॉप केलाय असा नियम आहे. तर हा गमतीचा भाग आहे आणि फलंदाज निखिल मोकलने काय सुरुवात केली बघा. यावेळेस अंतिम षटक सुरू झालंय, अजयला 5 रन काढण्यात आले आणि दोन चेंडू मध्ये 10 धावा आलेले आहेत अजयच्या. ड्राईव्ह करताय, चेंडू जातोय लॉंग ऑफला, चूक झाली आहे, राजेश फार वेगाने आले होते आणि दोन क्षेत्ररक्षांमध्ये ताळमेल बिघडला, चेंडू सीमारेषे बाहेर चौकार.
41 धावा धावा आल्या नाही खरं तर दोन षटकात आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर तीन चेंडू मध्ये 14 धावा आलेले आहेत म्हणजे वंजी देंडर माझे साई संघाने कमबॅक केलेले आणि प्रयत्न करतील 50 पुढे जाण्याचा कारण तीन चेंडू अजूनही शेष आहेत आणि खूप चांगले बॅटिंग निखिल मोकल करत असताना अजय पुन्हा एकदा अर्ध विकेट हा चेंडू लॉफ्ट केलाय ओहो ओड शॉट चेंडू सीमा रेषेच्या बाहेर षटकार आणि बॉलिंग आपण या ठिकाणी पाहू शकाला चौकार आला त्यानंतर षटकार त्यानंतर चौकार त्यानंतर षटकार अशा 20 धावा 4 चेंडूत आल्यात 49 धावा काय बॅटिंग आहे आणि निखिल मोकल होता कुठे हा प्रश्न अनेकांना पडला शेकणा ज्या खेळपट्टीवरती अग्रक्रम कोसळला त्या खेळपट्टीवरती प्रतीकने बॅटिंग चांगली केली आता निखिल चांगलं फिनिश करण्याच्या प्रयत्नात हा ट्रॅकर उकरण्याचा प्रयत्न आणि वाईटचा इशारा तो खूप जास्त उसळणारा हा चेंडू होता अगदी रेंजच्या बाहेर आवाकाच्या बाहेर होता फलंदाजाच्या त्यामुळे इथे वाईटचा इशारा केलाय तर वाईटचा इशारा आलाय धावसंख्या दाबलगती आपण 48 पाहतोय गोलंदाज अजय अर्ध विकेट स्ट्राइक ला निखिल निखिल मोगल डावखुरा गोलंदाज इंडियन जर्सी ज्यांनी परिधान केलेली आहे हो हुक केलाय जाईल आता शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाइन लेग च्या मधून लॉंग स्टॉप रिझनच्या दिशेने चौकार अखेरचा चेंडू वेगवान होता यावेळेस धावचेची संधी आहे आणि इथून फलंदाज बाद होईल आणखीन एक धक्का धक्का क्रमांक आपण पाहतात यावेळेस लागलेला आहे 6वा आणि एकूण धावसंख्या दाखल करते आपण पाहतायत 52-53 टार्गेट आता मात्रेपाडा संघाला पूर्ण करावं लागेल कारण पहिली दोन षटक चांगली असतानाही नंतरच्या तीन षटकांमध्ये तब्बल 45 धावा आलेले आहेत आणि आता 53 टार्गेट एकूण पूर्ण करायचंय मात्रेपाडा संघाला सामना रंगतदार होऊ शकतो कारण रणजित इंटरप्राइजेस साई संघाने सुरेख कमबॅक केलंय प्रतीक मोकलने खूप चांगली बॅटिंग केली आणि त्यानंतर निखिल मोकलने एक यंगस्टरने मात्र इथे इम्प्रेस करताना तब्बल धावा कुठलेल्या आहेत 24 आणि एकूण चेंडू त्यांनी फेस केले होते 6 म्हणजे 400 स्ट्राईक रेटने बॅटिंग केली निखिल मोकलने आता मात्रेपाडा संघाला इथून 30 चेंडू मध्ये 53 करायचे आहेत विजयासाठी ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना।
ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। फिरती चौथी लड़त है तो जोवेली संघ या उप उपांत्य फेरी मध्य दाखल है। उजव्या बाजूला ज्या बाइक पार के लिए तो बाइक का जो मिरर है तो प्लीज विरुद्ध दिशे अपन फिरवाय है। सूर्या की किरण मिरर वरती पड़ू ना परावर्तित हो खेलाड़ना त्रास होते हैं। गाड़िया पार करता काळजी घ्या, स्पेशली आपले मिरर थोड़ा वेळासाठी आपण विरुद्ध दिशेला फिरवायचे जेणेकरून आपल्यामुळे कोणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घ्या। आपली नैतिक जबाबदारी प्रत्येकाने ओळखायची आणि त्या जबाबदारीला नुसारच आपण आपलं आचरण या ठिकाणी करायचे। तर जाऊया मॅचच्या दिशेने। सलामीवीर दाखल झालेत मैदानातील राजेश आणि योगेश, राजेश मात्रे आणि योगेश मात्रे बॉलिंग मार्ग वर गोलंदाज सज्ज होता है। अभ्यास अपन पता है राकेश राकेश मोकल तो 53 च टार्गेट है। बघूया कशा पद्धति ने चेस होते 53 च टार्गेट कि मैदान मध्ये साई संघ हा धावसंख्येचं संरक्षण करते। राकेश मोकल सज्ज होता है स्ट्राइक राजेश चेंडू जाऊ दिलाय दिशेपासून भरकडले वाइट चा इशारा है पंचांचा वाइट च्या आधाराने यावेस अकाउंट ओपन होते मात्रेपाडा संघाच 53 करायचे आहेत आणि 53 करण्यासाठी आपण पहिले तर इथून 10.60 आस्किंग रेड इथे प्रहार केलाय चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर आणि जाताना देऊन जाईल राजेश आणि मात्रेपाडा संघाला 6 धावा। प्रवाह आपण जर पाहिलं तर हवा ही पश्चिमेकडून पूर्वेच्या दिशेला फार वेगाने वाहते आणि फडकणारे झेंडे आपण पाहू शकाला सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत आणि त्याचा फायदा फलंदाजांना होतोय। हो यावेळेस फुल टॉस मिस केलाय बॅट चिकाडा लागली आहे खराब चेंडूवरती इथे मात्र फलंदाज बाद होत आहेत। राजेश पहिल्या विकेटचं पतन पहिली सफलता राकेश मोकल प्राप्त करतायत।
कृष्णा मात्र यावेस मैदान देत आहेत. फार लवकर यावं लागलं ज्या पद्धतीने साई संघाचे वनडाऊनचे फलंदाज हे लवकर आले होते, लवकर धक्का दिला होता. मात्र बड़ा संघाने हा चेंडू ड्राइव करतात. योगेश वाडीस लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे तिथे. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. एकच धाव येते आणि एका धाबीने धाव संख्या धावपूल करते. आपण पाहताय तिकडा आठ धावा. त्रेपन्न करायचे. 10.60 ही धावांची आवश्यक धावगती आहे. तर गोलंदाज सज्ज होतील. पुन्हा एकदा जसं राकेश मुखल स्ट्राईकला. कृष्णा प्रथमच नवीन फलंदाज स्ट्राईक वरती येत आहेत. हो सुरेख चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅट संपर्कात चेंडू आला नाही. हा डॉट बॉल येतोय. डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवावं लागेल. विकेट्स घ्यावी लागतील साई संघाला, तरच या सामन्यामध्ये आपली पकड ते मजबूत करू शकतील. तर मात्र बड़ा संघाला आक्रमकतेने खेळावं लागेल. 53 करायचे आहेत, त्यासाठी चांगली भागीदारी होणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र कृष्णाने हा चेंडू फिरकावलाय एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. आपला परिचय देत असताना डॉट चेंडूची भरपाई केलेली आहे या षटकाराने. असंख्या फुलते बहरते जाऊन पोहोचते 14 घरामध्ये. 2 सख्खे भाऊ मैदानावरती खेळत आहेत. दोघांकडे आपण पाहिलं तर दोघांची शरीरयष्टी थोडीफार समान, दोघांची हेअरस्टाईल ही एकसारखी आपल्याला पाहायला मिळते आणि एकाच कॅलिबरचे ते दोघेही खेळाडू आहेत. तर प्रेक्षकांना नम्र विनंती आहे, भगव्या कपड्याच्या आतमध्ये कोणीही बसू नका प्लीज. स्टेजवर या मान्यवरांना विनंती असेल आणि प्लीज कोणीही आतमध्ये येऊन बसू नका. संध्याकाळी ही गर्दी वाढू शकते आणि खरं तर तिथे तुम्ही बसता तुमच्यासाठीच तो रिस्क आहे. एखादा खेळाडू चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात वेगाने धावत येईल, तुम्हाला धडकेल, त्यालाही जाऊ शकते, तुम्हालाही जाऊ शकते. त्यामुळे प्लीज कोणी आतमध्ये बसू नका. मला ठाऊक आहे आता उन्हाचा तडाखा आहे, त्यामुळे प्रत्येकजण सावलीच्या शोधामध्ये. एक समोर प्रेक्षक कक्ष आहे, उजव्या बाजूला एक प्रेक्षक कक्ष आहे आणि आता उन्हाचा तडाखा जसा जाणवेल प्रत्येकजण सावली शोधेल, प्रत्येकजण पाणी शोधेल. तर पहिलं षटक संपलेलं आहे. धावसंख्या धावपळ करती 15 झालेली आहेत. करायचे 53 म्हणजे अजूनही 38 गरज आहे 24 चेंडूमध्ये. सामना रंगतदार होऊ शकतो कारण आज आपण पाहिलं तर सामने थोडेसे एकतर्फी पाहायला मिळाले. 69 धावा उलवेने केल्या होत्या. आजच्या दिवसातील सगळ्यात मोठी धावसंख्या होती पण जोवेलीने ती सहजतेने चेस केली कारण धुळ्याने जे पहिलं अर्धशतक झळकावलं 52 धावा त्याने केल्या 16 चेंडूमध्ये. आणि उमरोलीचा रेकॉर्ड आहे, 4 ओव्हरमध्ये 80 धावा करण्याचा विक्रम प्रस्थापित केला होता श्रीपती बाबा उमरोली या संघाने. आणि हा संघ मेगा फायनलमध्ये दाखल झालाय आणि नक्की संध्याकाळी हा संघ वाट पाहिल. आजच्या दिवसातून कोणता संघ त्यांच्या समोर येईल, चॅम्पियन कोण ठरेल, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील खेळाच्या अंतिम सत्रामध्ये. अंतिम दिवसाच्या आपण अंतिम सामन्यामध्ये किंवा अंतिम सत्रामध्ये, सत्रानंतर चित्र स्पष्ट होईल. बॉलिंग मार्ग यावेळेस येतो निखिल, ज्याने बॅटिंग खूप चांगली केली आणि तब्बल 24 धावा त्यांनी कुठल्या होत्या. 6 चेंडूमध्ये 400 स्ट्राईक रेटने बॅटिंग केली आहे. त्यामुळेच रणजित एंटरप्राइजेस साई संघ 52 जाऊन पोहोचला. त्याआधी प्रतीक मोकलनेही चांगली बॅटिंग केली पण या दोघांव्यतिरिक्त इतर कुठलाही फलंदाज आपली छाप सोडू शकला नाही. हलक्या त्याने खेळतायत रक्षात्मक पद्धतीने. इथे चूक झाली आहे राकेश मोकलकडनं पण त्याचा फायदा घेता आला नाही. स्ट्राईकवरती योगेशला आणायचं होतं कृष्णाला, त्याने ते आणलं आणि त्यामुळेच योगेश त्यासाठी तयार नव्हता दुसऱ्या दावेसाठी. आणि एकच धाव धावसंख्या धावपल करते. आपण पाहतात एकूण 16 धावा. आता 37 गरज आहे आणि चेंडू शिल्लक असतील 23.
गोलंदाज सज्जल निखिल निखिल मोगल स्ट्राइकला योगेश उर्फ बुग्या ड्राइव करता है ऑन साइड अलंग द कार्पेट चेंडू मिड विकेट दिशेने जातो है तिथे थोड़स फंबल झालाय आणि दोन धावा फार वेगाने पूर्ण करता है गुड रनिंग बिटवीन द विकेट खूब चांगला तालमेल दोन भावांमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि या दोन धावे ने धाव संख्या धावपळ करते आपण पाहता एकूण 18 आता 35 ची गरज आहे आणि चेंडू शिल्लक असतील 22 हे षटक फार महत्त्वाचे आहे निखिल चांगली गोलंदाजी करावी लगे पावर प्ले से षटक है सरल खेलता है मिड विकेट स्क्वेअर एक मधुन चेंडू जातो सीमा रेषे बाहर चौकार धाव संख्या धावल करती 22 31 ची गरज आहे अवसा चेंडू बॅट ची कडा घेऊन निघालाय थर्ड मॅच दिशेने खराब क्षेत्र रक्षण मिळतील 4 धावा जवळजवळ अर्धी लड़ाई जिंकलेली आहे आता ओहो आणखी नेक हा दिमागदार रुबाबदार षटका पंच करता है शॉर्ट कवर ला मिसफील्ड होते एक चांगली भागीदारी दोघांमध्ये होताना दिसते एकूण डाव संख्या धावपळ करते आपण पाहताय 33 आता 20 करायचे विजयासाठी तो 20 धावांची गरज आहे चेंडू शिल्लक आहे 18 आणि धावांची अवश्य गती 6.66% षटका मागे एक चांगली भागीदारी बिल्डअप होते दोन भाऊ मैदान खेलता है कृष्णा आणि योगेश दोघांनी खूप चांगल्या पद्धतीने इथे डावाला सावरले आणि एक भागीदारीची जी गरज होती ती मातृपाडा संघाला ही भागीदारी होताना दिसते दोघांमधले कोऑर्डिनेशन चांगले कम्युनिकेशन चांगले आणि दोन भाऊ सततने त्यांची फार मोठी भूमिका या संघासाठी राहिलेली आहे कारण राजेश बाद झाल्यानंतर जबाबदारी कृष्णाच्या खांद्यावरती आली आणि त्यानंतर योगेशने खूप चांगल्या पद्धतीने इथे एक चांगली खेळ साकारली आहे योगेशच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिला दोन चौकार आपण पाहिलेले आहेत आणि एकूण आपण जर विचार केला तर ते 19 धावसंख्येवरती खेळतोय तर दुसऱ्या बाजूला 8 या धावसंख्येवरती कृष्णा मात्र खेळतोय तर बॉलिंग मार्कवर प्रतीक मोकल प्रतीकनेही बॅटिंग चांगली केलेली आहे पण बॉलिंग मध्ये तो काय करणार कारण अजूनही आपण बघा 20 धावांची गरज आहे हा चेंडू व्यवस्थित जाऊ दिलाय वेल लेफ्ट व्हाईटचा इशारा ते पंचांचा नियम क्रमांक 3 नुसार मैदानावरती पंच नियम क्रमांक 1 नुसार खेळाडू मैदानावरती खेळताना दिसत आहेत तो लॉफ्ट केलाय खूप उंच गेलाय आणि दोन क्षेत्ररक्षक मात्र एकमेकांकडे पाहत राहिले पुअर क्रिकेट लेझी क्रिकेट किती मोठा हलगर्जीपणा आहे खरं तर जे क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ लावते त्यांना झेल पकडायचा होता संदेश पाटीलला पण ते मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाची वाट पाहत राहिले आणि या दरम्यान 3 धावा
आणि कुठेतरी बॉडी लँग्वेज सांगून जाते साई संघाची की त्यांनी जणू काय सरेंडर केले, कारण कुठल्याही प्रकारचा प्रयत्न ते करत नाही. प्रयत्न करायला हवा, शेवटच्या चेंडूपर्यंत प्रयत्न करायला हवा. आणि यावेळेस आपण पाहू शकाल बघूया पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट पाहतोय. व्हाईटचा इशारा आलाय आणि वन बाउन्स ची वॉर्निंग देण्यात आलेली आहे आणि एक धाव येते धावसंख्या दाबल करते 38 धावा. आता 15 धावांची गरज आहे, माफ करा 17-15. हो यावेळेस हलके हाताने खेळतायत, संदेश जज करतायत आणि आज झेल स्वीकारलाय फलंदाज. कृष्णाला परतावा लागेल, लागतोय दुसरा धक्का मैदानावरती मात्रेपाडा संघाला. रुपेश मैदानावरती येत आहेत नवीन फलंदाज. योगेश जो सलामी आलाय तो खूप चांगल्या पद्धतीने स्थिरावलाय. 19 चेंडू झालेले आहेत, 2 झालेले आहेत, 4 बाकी आहेत असं दाखवत आहेत. यावेळेस सफूल करतायत, तिथे खूप चांगला झेल, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, मयूरने डिप्लाय झेल आणि सलग 2 चेंडूवरती 2 फलंदाज डगआउटच्या दिशेने. छिंद्र 5व्या क्रमांकावरती आणि इथून 2 गडी बाद झालेत हॅट्रिकच्या उंबरड्यावरती. गोलंदाज आपण पाहतायत प्रतीक मोकल, बघू हॅट्रिक पूर्ण होईल का. स्ट्राईक लाल पेश दावाय दाफल करती कुडा 38-15 ची गरज आहे. 15 चेंडू 15. यावेळेस हॅट्रिक बॉल रक्षात्मक पद्धतीने खेळतायत. खराब क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज प्रतीकचा. एक एक चेंडू इथे फार महत्वाचा असणार आहे, एक एक धाव रोखणं फार महत्वाचं आहे. पण या चुका भरपूर झालेल्या आहेत, भरपूर खराब फिल्डिंग झालेली आहे साई संघाकडनं आणि ही चुकांची मालिका अजूनही सुरू आहे. आता 14 करायचे आहेत. शॉर्ट कव्हरच्या दिशेने पुन्हा एकदा इथे चुक होते. या दरम्यान एक धाव येते धावसंख्या दाखल करते 49-40. या दरम्यान चेतन धुळे यांचं आगमन झालंय, छोटा चेतन अर्थातच करण धुळे यांचे बंधुराज, त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. यायचंय चेतन धुळे मंचावरती, आपलं स्वागत आहे. तर धावसंख्या दाखलकावरती 40. आता विजयासाठी 13 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे 13. बॉल टू रन आहे, फारसं कठीण नाही पण कठीण बनवावं लागेल साई संघाच्या गोलंदाजांना. आणि एसटी रक्षकाने इथे हा चेंडू उचललाय दुसऱ्या प्रयत्नात आणि अशा प्रकारे आपण पाहतायत डॉट बॉल येतोय. तर 12 चेंडूमध्ये 13 करायचे आहेत. ज्या पद्धतीने एक्स्ट्रा धावा खर्च केल्यात फिल्डिंगच्या माध्यमातून साई संघाने, त्यामुळे कुठेतरी आता त्याचा विचार ते करत असतील. कारण जर चांगलं क्षेत्ररक्षण केलं असतं, झेल पकडले असते आणि ज्या चेंडूना अडवायचं होतं ते चेंडू अडवले असते, तर कदाचित अंतिम षटकामध्ये जास्त धावा शिल्लक राहू शकल्या असत्या. पण जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नसतं आणि जर तर शिवाय क्रिकेटही नसतं, साई संघ लगेचच फिल्डिंग लावा, जास्त वेळ अजिबात घेऊ नका. कारण 19 सामने कव्हर करायचे आहेत आणि हा सामना क्रमांक 5व्या ठिकाणी सुरू आहे, त्यामुळे यानंतर 19 4 सामने कव्हर करायचे आहेत.
आणि बघा इथे आम्ही पहिल्यांदाच बघतो की कॅप विक्रेते या ठिकाणी आलेले आहेत आणि गॉगल्स देखील ते घेऊन फिरत आहेत. आणि क्रिकेट या खेळामुळे अनेकांना रोजगार मिळत असतो. कित्येक जण वडापावचे स्टॉल लावतात, कित्येक जण सरबत विकत असतात. आणि या खेळामध्ये खरं तर हा एक महोत्सव असतो आणि या महोत्सव दरम्यान खाण्यापिण्याची रेलचेल तुम्हाला पाहायला मिळते. पण मधल्या काही काळामध्ये आपण पाहिलं तर या खेळावरती बंधनं लादण्यात आली, त्यामुळे क्रिकेट काही काळ थांबलं होतं. कोरोनाचा काळ प्रत्येकासाठी फार कठीण राहिलेला आहे आणि या काळामध्ये भरपूर गोष्टी बंद झाल्या. कित्येक जण खरं तर देशोधडीला लागले, कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या, कित्येक जण बेरोजगार झाले आणि कित्येकाने जीवही गमावला. अनेक प्रियजन प्रत्येकाने गमावलेले आहेत. पण सुरुवातीच्या लाटेत नितेश आपण पाहिलं तर भीतीचं वातावरण भयंकर होतं, त्यामुळे भीतीमुळे भरपूर जणांनी आपले प्राण गमावले. पण आता ती भीती नाही राहिली. आता कोरोनाला खरं तर कोणी मोजत नाही, त्याची गिनतीच करत नाही आणि थोडीशी खबरदारी जरूर घ्यावी. पण जर भीती मनात असेल तर मग जीव जाण्याचा धोका जास्त असतो. होळ्या मॅचच्या दिवशीने 12 चेंडूत करायचे आहेत, 13 कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कुठल्याही प्रकारे विकेट्स टॉसला महत्व नाही आहे, कुठल्याही प्रकारे आपण पाहिलं तर टाय ब्रेकिंग मेथड नाही आहे, सुपर ओव्हर नाही आहे किंवा बॉल आउट नाही आहे. कंपल्सरी चेसिंग तुम्हाला करावी लागेल. यावेळेस चौक करतायत, गॅप मधून चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, चौकार. दर्शन तरे आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. जिथे जावं तिथे दर्शन तरे यांची चर्चा आहे आणि खंदे कार्यकर्ते आहेत. इंस्टाग्राम तुम्ही उघडल्यानंतर तुमच्या लक्षात येईल किती फॉलोअर्स त्यांचे आहेत. वाईटचा इशारा येतोय आणि इक्वेशन आपण पाहिलं तर यावेळेस आता विजयासाठी 8 धावांची गरज आहे 11 चेंडूमध्ये. सामना एका बाजूने झुकताना दिसतोय, पण इथून एखादा चमत्कारच आता साई संघाला पराभवापासून वाचवेल. असं म्हणतात की चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पोवाडा नाही. चमत्कार क्रिकेटमध्ये घडत आलेले आहेत, कित्येक चमत्कार आपण या क्रिकेटच्या दुनियेत पाहिलेले आहेत. 6 चेंडू 6 विकेट घेण्याचा विक्रम यंदा कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटमध्ये झाला. रिद्धेश पाटील सोनारपडाचे त्याने ते पूर्ण केलं आणि 106 धावा देखील चेस होण्याचा विक्रम झालेला आहे. 105 करूनही संघ पराभूत झालेला आहे आणि कर्जत प्रीमियर लीग मध्ये भरपूर विक्रम झाले. नितेश आम्हाला याची माहिती देत आहेत. 104 धावा चेस झाल्या होत्या. धाव संख्या धावपल करते आपण पाहतो 46 फक्त. आता इथून 7 करायचे आहेत. अल्पेश स्ट्राईकला आहेत, सफूल करतायत डीप मध्ये क्षेत्ररक्षक. काय अफलातून फिल्डिंग, निखिल होते, निखिल मोकलने इम्प्रेस केलंय. बॅटिंग मध्ये 24 धावा केले आणि हा चेंडू ज्या पद्धतीने अडवलाय रिप्ले मध्ये तुम्ही जरूर पहा. काय चपळाई, काय चेंडूवरची नजर होती. प्रेझेन्स ऑफ माइंड फार महत्वाचं आहे आणि इथे चेंडूवरती नजर होती आणि डावखुर आहेत. अगदी डाव्या बाजूला चेंडू होता. हा ट्रॅकर वरती चिटकवलाय, 6 धावांचा स्टिकर, 6R. विनंती करतो दीपकला, येस व्यासपीठावर ते नक्कीच बसलेत. आणि आता आपण सन्मानाकडे वळणार आहोत. अभय खारी देखील इथे उपस्थित आहे, त्यानंतर दीपक डांगरे असतील आणि प्रशांत पाटील माणिवली गावचे.
मी विनंती करतो आयोजकांना की आपल्या शुभहस्ते आपण लगेचच सन्मान करून घ्यायचा आहे. आणि यावेळी यानंतर दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना होईल तो म्हणजे हॅलो एस एस स्पोर्ट्स केवाळे विपक्ष म्हात्रेपाडा या दोन संघांमध्ये दोन्ही संघाचे कर्णधार लगेचच या नाणेफेक केली जाईल. आणि नितेश मॅन ऑफ द मॅच कोण तो देखील सांगायचे आम्हाला. यस या मॅचचा हिरो नो डाऊट ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो तो म्हात्रेपाडा संघाचा योगेश म्हात्रे. अष्टपैलू कामगिरी 8 चेंडू मध्ये 21 धावा आणि एक षटक टाकत असताना दोन षटक टाकत असताना एक विकेट मिळवली आहे योगेश म्हात्रे. या आपण मी विनंती करतो बलराम मामा मसने यांना की आपल्या शुभहस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचे आपण. योगेश म्हात्रे मॅचचा हिरो एक आकर्षक ट्रॉफी असेल त्यानंतर एक डझन केळी असतील आणि कोल्ड ड्रिंक असणार आहे. योगेश म्हात्रे म्हात्रेपाडा संघाचा हा एक अष्टपैलू खेळाडू. मॅन ऑफ द मॅच एक आकर्षक ट्रॉफी राहुल शंकर तरे आणि समीरजी लोंगले साहेब यांच्याकडून ह्या ट्रॉफीज आहेत. एक आकर्षक ट्रॉफी असणार आहे त्यानंतर कोल्ड ड्रिंक असेल सचिन मसनेंच्याकडून आणि केळी असतील. या रामदासजी शेट्टे आपण देखील यायचं व्यासपीठावर. युट्यूबच्या माध्यमातून ही क्षणचित्रे टिपली जातील. योगेश म्हात्रे एक अष्टपैलू खेळाडू ज्याने अनेक मैदान गाजवलेत. ज्यावेळी रायगड ठाणे मॅच होते तेव्हा त्या संघात देखील हा खेळाडू सातत्याने बघायला मिळतो आपल्याला. वेल प्लेड योगेश आणि पुढील सामन्यासाठी शुभेच्छा असतील. तुझा कर्णधार लगेचच पाठवायचा. या दरम्यान आमच्या अगदी जवळ मित्र वांगणी शहरातील तरुण तडफदार नेतृत्व अजिंक्य एकनाथ शेलार श्री सद्गुरु पेट्रोल पंपचे ओनर त्यानंतर अवेंजर्स जिमचे मालक त्यानंतर गोल्डन माइन्स क्रश सँड प्लांटचे देखील ते मालक असतील. असे विविध क्षेत्रामध्ये बिझनेसमध्ये कार्यरत असणारे आमचे अगदी जवळचे मित्र रायगड जिल्हा सॉरी ठाणे जिल्हा शिवसेना उपजिल्हाध्यक्ष एकनाथजी मोरेश्वर शेलार यांचे हे सुपुत्र अजिंक्य एकनाथ शेलार ज्यांच्या माध्यमातून ही चमचमती भगव्या रंगाची मॅन ऑफ द सिरीजसाठी जी सायकल आहे ती देण्यात आली आहे. अजिंक्य तुझं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. जय कोलमामाता क्रिकेट संघ आयोजित हिंदुहृदय सम्राट चषक 2022 आपण वळणार आहोत सन्मानाकडे. यस मंगी दादा अभय मात्र रजा घेतो. ठीक आहे धन्यवाद. चला म्हात्रेपाडा संघाचा कर्णधार आणि एस एस स्पोर्ट्स केवाळे गणेश तरे आणि अख्तरभाई पठाण यांनी पॅक केलेला संघ केवाळे दोन्ही संघाचे कर्णधार यायचे आपण टॉस बॉक्स मध्ये. मी विनंती करतो अजिंक्य या आपण आपल्या शुभहस्ते नाणेफेक केली जाईल. अत्यंत चुरशीचा सामना बघायला मिळणार आहे कारण एकीकडे केवाळे तर दुसरीकडे म्हात्रेपाडा दोन्ही संघ एक एक सामना जिंकून आता दुसऱ्या मॅच मध्ये एकमेकांसमोर भिडताना बघायला मिळतील. कोणताही वेळ वाया घालवायचा नाहीये कारण आजचा हा अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये आपल्याला एकूण 9 मॅचेस कव्हर करायचे. सेमीफायनल असेल त्यानंतर फायनल असेल. नाणेफेक केली जाते अजिंक्यच्या माध्यमातून टेल कॉल आहे आणि यस नाणेफेक जिंकली आहे म्हात्रेपाडा संघाने. आपला निर्णय कळवायचा आहे दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. यस आपला निर्णय कळवायचा आहे. बॉलिंग चार षटकांचा सामना असणार आहे. क्षेत्रक्षण करणं यस ओके. विश ऑल द बेस्ट दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. कोणताही वेळ वाया घालवायचा नाहीये. केवळ संघ लगेचच आपले सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर रवाना करायचे.